विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे स्मार्ट लर्निंग विथ सोनटक्के सर या यूट्यूब चॅनल मध्ये। आज आपण इयत्ता 9वी विषय गणित भाग 2 मधील चौथे प्रकरण त्रिकोण रचना या प्रकरणातील सराव संच 4.1 मधील उदाहरण अभ्यासणार आहोत। चला तर मग सराव संच 4.1 मधील पहिलं उदाहरण आहे पहा। त्रिकोण PQR असा काढा की पाया QR बरोबर 4.2 सेमी, मागकोन Q बरोबर 40 अंश आणि PQ अधिक PR बरोबर 8.5 सेमी। चला तर मग याची काय करू आपण उकल पाहू। आता नेहमी रचना करत असताना काय करायचं, सुरुवातीला कच्ची आकृती काढायची। दिलेल्या माहितीवरून आपण काय करू, कच्ची आकृती काढण्याचा प्रयत्न करू। आपल्याला उदाहरणामध्ये यानंतर आपल्याला पाया QR बरोबर 4.2 सेंटीमीटर दिलेला आहे। आकृतीत आपण पाया QR हा 4.2 सेंटीमीटर दाखवलेला आहे। तसंच माप कोन Q बरोबर आपल्याला किती दिलेला आहे, 40 अंश दिलेला आहे पहा। आकृतीत आपण कोन Q हा 40 अंशाचा दाखवलेला आहे आणि जो नवीन किरण आहे त्याला आपण किरण QS हे नाव दिलं। यानंतर आपल्याला बाजू PQ आणि बाजू PR यांची बेरीज 8.5 सेंटीमीटर दिलेली आहे। आकृतीमध्ये आपण कंपासच्या सहाय्याने 8.5 सेंटीमीटर अंतरावर T हा बिंदू घेतलेला आहे। आता आपण काय करणार आहोत, या अगोदर आपण कच्ची आकृती काढलेली आहे पहा। आता ही कच्ची आकृती ची रचना म्हणजेच काय आहे, थोडक्यात ती पक्की रचना आहे, परंतु आपण प्रत्यक्ष रचना पण पाहणार आहोत। आता बिंदू टी आणि आर हे काय करू, आपण एकमेकांना जोडू। हा जो रेषाखंड टी आर म्हणजे त्रिकोण टी क्यू आर ची बाजू टी आर चा आपण काय करू, एक लंबदुभाजक काढू, त्याला एल हे नाव देऊ। तो लंबदुभाजक बाजू टी आर ला यू मध्ये छेदतो, म्हणून बाजू टी यू बरोबर बाजू काय झालं, यू आर। आता हा जो लंबदुभाजक आहे एल हा बाजू टी क्यू ला किंवा आपण जो किरण क्यू एस काढलेला आहे त्याला पी बिंदू मध्ये छेदतो, तो झाला आपला पी बिंदू निश्चित। म्हणून बिंदू पी हा रेषाखंड टी आर च्या अंत्यबिंदू पासून कसा आहे, समान अंतरावर आहे, म्हणून पी टी बरोबर पी आर हे अंतर काय येईल, समान येईल। आता आपल्याला त्रिकोण पी क्यू आर हा हवा असलेला आणि जी माप दिलेली आहेत त्यानुसार तो मिळाला आणि तो लाल रंगाने दाखवलेला आहे। चला तर मग आपण आता यानंतर काय करू, प्रत्यक्ष रचना कशी करायची ते पाहूया। विद्यार्थी मित्रांनो, यानंतर आपण प्रत्यक्ष रचना करूया। चला तर मग आपल्याला त्रिकोण पी क्यू आर मध्ये त्रिकोणाचा पाया क्यू आर बरोबर 4.2 सेंटीमीटर दिलेला आहे। आपण सुरुवातीला पट्टीच्या सहाय्याने पाया क्यू आर बरोबर 2 सेंटीमीटर मोजून काढू। आता या ठिकाणी आकृती छोटी येईल एकदम, म्हणून मी माप काय केलेली आहेत, अंदाजे घेतलेली आहेत। तुम्ही पट्टीच्या सहाय्याने क्यू आर बरोबर 4.2 सेंटीमीटर काढा। या पद्धतीने आपण 4.2 सेंटीमीटर अंतर घेऊन काढल्यानंतर आपल्याला कोन क्यू चं माप किती दिलेलं आहे, 40 अंश दिलेलं आहे, म्हणून कोन मापकाच्या सहाय्याने आपण कोन क्यू हा 40 अंशावर काय करू, निश्चित करू, म्हणजे या ठिकाणी आपल्याला तो बिंदू मिळाला। यानंतर बिंदू क्यू आणि या बिंदूतून जाणारा आपण एक किरण काढू। त्या किरणाला आपण क्यू एस असे नाव देऊ, म्हणजे हा जो कोन आहे हा किती अंशाचा आहे, 40 अंशाचा आहे। यानंतर आपल्याला त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज दिलेली आहे, ती किती आहे, 8.5 सेंटीमीटर। मग पट्टीच्या सहाय्याने मी 8.5 सेंटीमीटर हे अंतर घेतलं आणि किरण क्यू एस वर
एक काय केला, कंस टाकला. या पद्धतीने तुम्ही कंस टाकायचा आहे. या बिंदूला मी टी हे नाव दिलं. हे अंतर किती आहे, 8.5 सेंटीमीटर. यानंतर आपण बिंदू टी आणि आर एकमेकांना जोडून घेऊ. या पद्धतीने ते दोन बिंदू जोडले म्हणजे आपल्याला रेषाखंड टी आर मिळाला. आता आपण रेषाखंड टी आर चा काय करू, लंब दुभाजक काढू. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन मी या बाजूला एक कंस काढला आणि दुसरा या बाजूला एक कंस काढला. तेच अंतर ठेवलं आणि टी हे केंद्र घेऊन पहिले काढलेले कंस काय केले, एकमेकांना छेदले आणि या दोन बिंदूतून हे दोन बिंदू की ज्या बिंदूंमध्ये हे दोन कंस परस्परांना छेदतात त्या बिंदूतून जाणारी मी एक काय केली, रेषा काढली. ती रेषा त्या रेषेला मी एल हे नाव दिले की जी रेषा रेषाखंड टी आर ला यू मध्ये काय आहे, लंब आहे. की ज्यामुळे टी यू बरोबर काय आहे, यू आर. कारण रेषा एल ही काय आहे, लंब दुभाजक आहे. ही लंब दुभाजक रेषा एल रेषा टी क्यू ला ज्या बिंदू मध्ये छेदते तो मिळाला आपल्याला बिंदू पी. आणि नंतर टी आर हा रेषाखंड काय केला, मी जोडला. आता पहा बिंदू पी हा या लंब दुभाजकावरील बिंदू आहे की ज्यामुळं पी टी बरोबर पी आर हे अंतर समान आहे. कारण लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू रेषाखंडाच्या अंत्यबिंदू पासून कसा असतो, समदूर असतो. ही झाली आपली ती आकृती. कारण यामध्ये पी टी म्हणजेच काय आहे, पी आर आहे. आणि आपल्याला काय दिलेलं आहे, क्यू आर अधिक पी आर, पी आर म्हणजेच पी टी. म्हणून ही आपली काय आहे, त्या उदाहरणाची रचना आहे. यानंतर आपण दुसरं उदाहरण अभ्यासणार आहोत. पा काय आहे उदाहरण, त्रिकोण एक्स वाय झेड असा काढा की पाया वाय झेड बरोबर 6 सेमी, एक्स वाय अधिक वाय झेड बरोबर 9 सेमी आणि कोण एक्स वाय झेड बरोबर 50 अंश. याची उकल पाहत असताना सुरुवातीला आपण काय करणार आहोत, एक कच्ची आकृती काढणार आहोत. दिलेल्या माहितीवरून आपल्याला काय दिलेलं आहे, पहा त्रिकोण एक्स वाय झेड मध्ये वाय झेड बरोबर 6 सेंटीमीटर. म्हणून आकृतीत वाय झेड 6 सेंटीमीटर काढलेलं आहे. तसंच माप कोण एक्स वाय झेड बरोबर 50 अंश दिलेलं आहे. आकृतीत आपण कोण टी वाय झेड हा 50 अंशाचा दाखवलेला आहे. आपल्याला एक्स वाय अधिक वाय झेड बरोबर 9 सेंटीमीटर हे अंतर दिलेलं आहे. ते कंपासच्या सहाय्याने वाय या बिंदूतून आपण काय केला, ए हा बिंदू निश्चित केला आणि त्यामध्ये त्याला 9 सेंटीमीटर हे नाव लिहिलं. आता आपण ए झेड हा रेषाखंड काढू. हा जो रेषाखंड आहे ए झेड, त्याचा काय करणार आहोत, आपण आता लंब दुभाजक काढणार आहोत. समजा तो लंब दुभाजक एल आहे की जो ए झेड ला बिंदू बी मध्ये छेदतो. त्यामुळे ए बी बरोबर बी झेड हे अंतर काय झालं, समान झालं. कारण काय आहे, या रेषा एल ही ए झेड ची काय आहे, लंब दुभाजक आहे. आता रेषा एल ही बाजू ए वाय ला ज्या बिंदू मध्ये छेदते त्याला आपण एक्स हे नाव देऊ. आणि एक झेड जोडल्यानंतर आपल्याला एक्स ए बरोबर एक्स झेड, कारण एक्स हा बिंदू त्या लंब दुभाजकावरील आहे की जो या रेषाखंडाच्या अंत्यबिंदू पासून कसा आहे, समान अंतरावर आहे. म्हणून ए वाय एक्स अधिक एक्स ए 9 सेंटीमीटर आहे. परंतु एक्स ए म्हणजेच काय आहे, एक्स झेड आहे. म्हणून वाय एक्स किंवा एक्स वाय अधिक एक्स झेड बरोबर 9 सेंटीमीटर. म्हणून आपल्याला हवा असलेला त्रिकोण निळ्या रंगाने दाखवलेला आहे. याची प्रत्यक्ष रचना आपण आता पाहूयात. त्यानंतर आपण दुसऱ्या उदाहरणाची रचना करू. दुसऱ्या उदाहरणामध्ये आपल्याला त्रिकोणाचा पाया वाय झेड बरोबर 6 सेंटीमीटर दिलेला आहे. म्हणून आपण 6 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढू. सुरुवातीला
6 सेंटीमीटरचा एक रेषाखंड काढला. त्याला नाव देऊ आपण वाय झेड. हा किती आहे? 6 सेंटीमीटर. त्यानंतर आपल्याला कोन एक्स वाय झेड हा 50° दिलेला आहे, म्हणून आपण कोन मापकाच्या सहाय्याने एक्स वाय झेड हा कोन 50° काढू. नंतर आपल्याला मिळालेला 50° हा बिंदू आणि बिंदू वाय या बिंदूतून जाणारा आपण एक काय करू, किरण काढू. या पद्धतीने तो किरण काढला. या किरणाला आपण किरण वाय टी हे नाव देऊ. यानंतर आपल्याला दोन बाजूंची विहीर दिलेली पहा, एक्स वाय आणि एक्स झेड. या दोन बाजूंची विहीर आपल्याला 9 सेंटीमीटर दिलेली आहे. मग आपण कंपट्टीच्या सहाय्याने या पद्धतीने 9 सेंटीमीटर अंतर घेऊन, जर हे 6 असेल तर 9 सेंटीमीटर या पद्धतीने येईल. बिंदू वाय मधून आपण काय करू, किरण वाय टी वर एक कंस टाकू. याला आपण ए हे नाव देऊ. आता बिंदू ए आणि झेड आपण परस्परांना जोडू. या पद्धतीने ए आणि झेड एकमेकांना जोडले. यानंतर आपण रेषाखंड ए झेडचा काय करू, लंबदुभाजक काढू. निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन दोन्ही बाजूला 2 कंस टाकले रेषाखंडाच्या, आणि केंद्र बदलून पहिले काढलेले कंस काय केले, परस्परांना छेदले. हे 2 कंस ज्या बिंदूमध्ये छेदतात त्या बिंदूतून जाणारी आपण एक रेषा एल काढू. या पद्धतीने समजा ती रेषा एल आहे. ती रेषा एल रेषाखंड ए झेडला समजा बी बिंदू मध्ये काय होते, छेदते. त्या ठिकाणी ती काय आहे, लंब आहे. या लंब दुभाजकामुळे ए झेडचे काय झाले, 2 समान भाग झाले. रेषा एल म्हणजे लंब दुभाजक ए वायला ज्या ठिकाणी छेदतो त्या बिंदूला आपण एक्स हे नाव देऊ. आता एक्स आणि झेड हे काय करू, परस्परांना जोडून घेऊ. या पद्धतीने आता पहा, बिंदू एक्स हा रेषाखंड ए झेडच्या लंब दुभाजकावर आहे, की जो बिंदू ए आणि बिंदू झेड पासून कसा आहे, समान अंतरावर आहे. म्हणून ह्या दोन्ही रेषा कशा झाल्या, समान झाल्या, एकरूप झाल्या. आपल्याला आपण वाय ए हे अंतर किती घेतलेलं आहे, 9 सेंटीमीटर घेतलेलं आहे, परंतु ए एक्स अधिक ए झेड बरोबर एक्स झेड, म्हणजेच एक्स वाय अधिक एक्स झेड बरोबर 9 सेंटीमीटर. म्हणून आपल्याला त्रिकोण एक्स वाय झेड हा हवा असलेला त्रिकोण मिळाला, की ज्यामध्ये एक बाजू 6 सेंटीमीटर, एक कोन 50° आणि दोन बाजूंची बेरीज किती आहे, 9 सेंटीमीटर आहे. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 3 अभ्यासणार आहोत. पहा, त्रिकोण एबीसी असा काढा की पाया बीसी बरोबर 6.2 सेमी, कोन एसीबी बरोबर 50° एबी अधिक एसी बरोबर 9.8 सेमी. आता याची उकल पाहताना नेहमी सुरुवातीला आपण काय केलेलं आहे, कच्ची आकृती काढलेली आहे. कच्ची आकृती काढत असताना आपल्याला दिलेल्या माहितीवरून आपण काय करतो, कच्ची आकृती काढतो. या उदाहरणामध्ये बीसी बरोबर 6.2 सेंटीमीटर दिलेला आहे, म्हणून सुरुवातीला आपण सीबी बरोबर 6.2 सेंटीमीटर काढलं. कारण आता या ठिकाणी बीसी ऐवजी सी का घेतला अगोदर, कारण आपल्याला कोन ए सी बी बरोबर किती दिलेला आहे, 50° दिलेला आहे, म्हणजे कोन सी दिलेला आहे. आपण इथं सी घेतला असता तरी चालला असतं, म्हणजे बीसी घेतलं तरी चालला असतं, किंवा सीबी घेतलं तरी चालला. तुम्ही कोणतंही घेऊन पहा आणि रचना करून पहा तर सारखंच येणार. त्यानंतर याची लांबी किती दिलेली आपल्याला, 6.2 सेंटीमीटर ती आकृतीत दिली. तसंच कोण एसीबी बरोबर 50° दिलेला आहे आकृतीत, तो किरण सीडीने दाखवलेला आहे. आणि बाजू एबी आणि एसी यांची बेरीज आपल्याला 9.8 सेंटीमीटर दिलेली आहे, म्हणून
कंपासच्या साह्याने 9.8 सेंटीमीटर अंतर घेऊन आपण बिंदू ई हा काय केला, निश्चित केला. आता बिंदू ई आणि बिंदू बी आपण काय करू, जोडून घेऊ. तो बिंदू जोडल्यानंतर आपण त्याचा काय करणार आहोत, लंबदुभाजक काढणार आहोत, त्याला आपण एल हे नाव दिलं. आणि तो लंबदुभाजक ई बी ला ज्या बिंदू मध्ये छेदतो त्याला आपण एफ हे नाव दिलं. या लंबदुभाजकामुळे ई बी चे समान दोन भाग झालेले आहेत, म्हणून डी या लंबदुभाजकामुळे ई बी चे दोन समान भाग झालेले आहेत, ई एफ बरोबर एफ बी. आता हा लंबदुभाजक, आता रेषा एल ही लंबदुभाजक आहे आणि ती लंबदुभाजक बाजू ई सी ला ज्या बिंदू मध्ये छेदते त्या बिंदूला आपण काय नाव देऊ, ई हे नाव देऊ. आता आपल्याला बाजू ए ई आणि बाजू बी सी ए बी जोडल्यानंतर त्या दोन्ही कशा होतील, समान होतील, कारण बिंदू ए हा काय आहे, लंब दुभाजकावरील बिंदू आहे. म्हणून आपल्याला हवा असलेला त्रिकोण मिळाला, त्रिकोण ए बी सी. चला तर मग याची काय करू आपण, प्रत्यक्ष रचना पाहू. चला तर मग आपण आता काय करू, रचना करू. आता या उदाहरणामध्ये आपल्याला त्रिकोण एबीसी मध्ये बीसी बरोबर किती दिलेला आहे, 6.2 सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणून मी सुरुवातीला बीसी बरोबर 6.2 सेंटीमीटर घेतो. आता समजा हे अंतर बी सी पट्टीच्या साह्याने तुम्ही मापन घेताना एकदम अॅक्युरेट घ्यायचे आहेत. हे किती आहे, 6.2 सेंटीमीटर. आता आपल्याला कोण ए सी बी दिलेला आहे, म्हणून या ठिकाणी मी सी अगोदर लिहितो आणि नंतर बी नंतर लिहितो का या पद्धतीने, कारण आपल्याला या पद्धतीने त्रिकोण ए बी सी मिळेल. म्हणून आता बिंदू सी मधून आपल्याला किती अंशाचा कोण काढायचा आहे, 50 अंशाचा कोण काढायचा आहे. आपण कोण मापकाच्या साह्याने 50 अंशाचा कोण काढू या पद्धतीने पहा. कोण मापकाच्या साह्याने पण 50 अंशाचा कोण काढणार आहोत की या ठिकाणी आपल्याला एक बिंदू मिळाला. या दोन बिंदूतून किरण काढू, त्या किरणाला आपण सी डी हे नाव देऊ. आता आपल्याला किरण सी डी वर 9.8 सेंटीमीटर अंतरावर एक बिंदू निश्चित करायचा आहे. पट्टीच्या साह्याने कंपास मध्ये 9.8 सेंटीमीटर हे अंतर निश्चित करू आपण. या पद्धतीने मी कंपास मध्ये 9.8 सेंटीमीटर अंतर घेतलेलं आहे. या ठिकाणी तो बिंदू काय आला, निश्चित झाला, त्याला नाव दिलं ई हे नाव दिलं. आता बिंदू ई आणि बिंदू बी हे काय करू, हे एकमेकांना जोडले. आता आपल्याला ई बी चा काय करायचा आहे, लंबदुभाजक काढायचा आहे. म्हणून कंपासच्या साह्याने मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या बाजूला एक कंस टाकला, दुसऱ्या बाजूला दुसरा कंस टाकला आणि पहिले काढलेले कंस जे आहेत ते काय केले, परस्परांना छेदले. या पद्धतीने आपल्याला त्या दोन कंसांचे छेदन बिंदू मिळाले. आता या ठिकाणी पहा, इथं हा कोण किती दिलेला आहे, 50 अंशाचा दिलेला आहे. दिलेली माप काय करायची, लिहून घ्यायची. तसंच हे अंतर किती आहे आपलं, 9.8 सेंटीमीटर आहे. म्हणजे दिलेली माप आकृती सुरुवातीला काय करायची, रचना केल्या गेल्या त्या कृतीची रचना केल्या गेल्या लगेच लिहून घ्यायची. त्यानंतर आपण हे जे कंसाचे छेदन बिंदू आहेत यातून जाणारी एक रेषा काढू. त्या रेषेला समजा ही रेषा काढली, या रेषेला मी एल हे नाव दिले. आता एल ही रेषा रेषाखंड ई बी ला समजा एफ मध्ये लंब आहे, म्हणजेच तो काय आहे, लंबदुभाजक आहे. आणि या लंबदुभाजकामुळे आपल्याला ई सी ला ज्या बिंदू मध्ये छेदते त्या ठिकाणी आपल्याला ए हा बिंदू
मिळाला. आता ए आणि बी हे अंतर जोडल्यानंतर आणि आपल्याला माहित आहे की ए हा बिंदू काय आहे, त्या लंब दुभाजकावरील बिंदू आहे की जो रेषाखंडाच्या अंत्य बिंदू पासून कसा आहे, समान अंतरावर आहे. म्हणून ए ही बरोबर ए बी. या पद्धतीने आपल्याला त्रिकोण ए बी सी हा मिळाला की ज्यामध्ये ए सी बी बरोबर 50° बी सी बरोबर 6.2 सेमी आणि ए सी अधिक ए बी म्हणजेच ए किती आहे, 9.8 सेंटीमीटर आहे. यानंतर आपण उदाहरण क्रमांक 4 अभ्यासणार आहोत. पहा काय आहे उदाहरण. त्रिकोण ए बी सी असा काढा की पाया बी सी बरोबर 5.2 सेमी, कोण ए सी बी बरोबर 45° आणि त्रिकोण ए बी सी ची परिमिती 10 सेंटीमीटर आहे. याचे आपण काय करू, उकल पाहू. प्रथम काय करू, दिलेल्या माहितीवरून कच्ची आकृती काढू. पहा आपल्याला उदाहरणामध्ये पाया बी सी बरोबर 5.2 सेंटीमीटर दिलेला आहे. आपण आकृतीत तो काढला आणि त्याचं माप 5.2 सेंटीमीटर लिहिलं. तसंच कोण ए सी बी बरोबर किती दिलेला आहे, 45°. म्हणून कोण मापकाच्या सहाय्याने आता या ठिकाणी काय केलेलं, आपण कच्ची आकृती काढलेली, त्यावरून किरण सी डी काढला की ज्यामुळं कोण डी सी बी बरोबर किती झाला, 45°. आता या ठिकाणी त्रिकोण ए बी सी ची परिमिती दिलेली आपल्याला 10 सेंटीमीटर. आपल्याला या ठिकाणी त्रिकोण ए बी सी ची परिमिती 10 सेंटीमीटर दिलेली आहे. त्रिकोणाची परिमिती म्हणजे तिन्ही बाजूंची बेरीज. म्हणून ए बी अधिक बी सी अधिक ए सी बरोबर 10 सेंटीमीटर. परंतु आपल्याला बी सी 5.2 सेंटीमीटर दिलेलं आहे. म्हणून आपण जर ती किंमत या ठिकाणी ठेवली तर काय येईल, म्हणून ए बी अधिक 5.2 अधिक ए सी बरोबर 10 सेमी. आता हे इकडे अधिक आहे, तिकडे गेल्यानंतर काय होतील, ते वजा होतील. म्हणून ए बी अधिक ए सी बरोबर 10 वजा 5.2, म्हणून ए बी अधिक ए सी बरोबर 4.8. आता या ठिकाणी जर तुम्ही बारकाईने पाहिलं तर ए बी अधिक बी सी बरोबर 4.8 आहे. परंतु आपण या अगोदर त्रिकोणाच्या असमानतेचे गुणधर्म आणि प्रमेय पाहिलेला आहे. बा की त्यामध्ये त्रिकोणाच्या दोन बाजूंची बेरीज ही तिसऱ्या बाजूपेक्षा काय असते, जास्त असते. आता या ठिकाणी दोन बाजूंची बेरीज किती आलेली आहे, 4.8 आलेली आहे आणि या ठिकाणी तिसरी बाजू किती आहे, 5.2 सेंटीमीटर आहे. म्हणून आपल्याला या उदाहरणामध्ये परिमिती 10 सेंटीमीटर जरी दिलेली असली तरी ती काय आहे, शक्यतो ती एक तर प्रिंटिंग मिस्टेक असली पाहिजे किंवा ती चुकीची आहे. आपण काय करू, परिमिती 10 ऐवजी 12 सेंटीमीटर घेऊ की ज्यामुळं आपल्याला काय होईल, 12 मधून 5.5 गेले म्हणजे किती उरले आपल्याला, 6.8 मिळाले. आता या ठिकाणी पहा 6.8 हे 5.2 पेक्षा कसे आहेत, जास्त आहेत. म्हणजे या ठिकाणी त्रिकोणाच्या असमानतेचा जो प्रमेय आहे त्यानुसार आपण आता त्रिकोण काय करू शकतो, काढू शकतो. म्हणून आपण सी पासून काय करू, ई हा बिंदू 6.8 सेंटीमीटर अंतरावर घेऊ. त्यानंतर आपण ई बी ही रेषा जोडली आणि ए बी चा लंब दुभाजक काढली, रेषा एल की जी बाजू ई बी ला एफ मध्ये काय होते, छेदते. लंब दुभाजक रेषा एल मुळे बाजू ई बी चे दोन समान भाग झाले, ई एफ आणि एफ बी. आता लंबदुभाजक रेषा एल ही सीई ला ज्या बिंदू मध्ये छेदते तिला आपण काय नाव देऊ, ए हे नाव देऊ. त्यानंतर ए बी ही रेषा जोडल्यानंतर आपल्याला ए ई बरोबर ए बी हे अंतर मिळतं. कारण लंब दुभाजकावरील प्रत्येक बिंदू हा रेषाखंडाच्या अंत्यबिंदू पासून समान अंतरावर असतो आणि त्यामुळं आपल्याला त्रिकोण ए बी सी हा हवा असलेला त्रिकोण मिळाला. ही झाली कच्ची आकृती. आता प्रत्यक्ष रचना कशी करायची ती तुम्ही माझ्या बरोबर करा. त्यानंतर आपण सराव संच 4.1 मधील शेवटच्या उदाहरणाची काय करू, रचना पाहू. आता या उदाहरणामध्ये आपल्याला परत बी सी हा पाया 5.2 सेंटीमीटर दिलेला आहे आणि कोणकोणता दिलेला आहे,
कोण ए सी बी हा कोण दिलेला आहे, म्हणून आपण सुरुवातीला सी बी म्हणजे बी सी हा 5.2 सेंटीमीटरचा रेषाखंड काढू, म्हणजे त्या बाजू सुरुवातीला सी डी ही 5.2 सेंटीमीटरची बाजू काढली. आता या ठिकाणी कोण सी म्हणजेच ए सी बी किती दिलेला आहे आपल्याला 45 अंश. कोण मापकाच्या सहाय्याने आपण ए सी बी किंवा कोण सी हा किती आहे 45 अंशाचा आहे तो कोण आपण या ठिकाणी 45 अंशाचा कोण काय केला 45 अंशावर हा बिंदू निश्चित केला. आता बिंदू सी आणि निश्चित केलेला बिंदू यातून जाणारा एक काय करू आपण किरण काढू. या पद्धतीने मी किरण सी डी हा किरण काढला. हा जो किरण आहे सी डी या किरणावर आपल्याला ज्या दोन बाजूंची विहित आलेली आहे आपण 6 मंडळ ही निश्चित करायची आहे. त्या अगोदर आपण यांचं किती घेतलेलं आहे 5.2 सेंटीमीटर हा कोण किती काढलेला आहे कोण हा 45 अंशाचा आहे. आणि आता आपण या किरणावर काय करणार आहोत बिंदू ई हा निश्चित करणार आहोत. त्याची लांबी किती आहे 6.8 सेंटीमीटर आहे या पद्धतीने. आणि बिंदू सी मधून काय केलं एक कंस निश्चित केला की या ठिकाणी आपल्याला बिंदू ई मिळाला. त्यानंतर किती आहे 6.8 सेंटीमीटर की जे आपण परिमितीवरून काढलेलं आहे. आता आपण ई आणि बी हे बिंदू जोडू. या पद्धतीने मी ई आणि बी हे दोन बिंदू जोडले. यानंतर आपल्याला काय करायचं आहे रेषाखंड बी ई चा लंब दुभाजक काढायचा आहे. मी निम्म्यापेक्षा जास्त अंतर घेऊन या बाजूला एक कंस आणि या बाजूला एक कंस काढला त्याच्या विरुद्ध बाजूला. नंतर ई हे केंद्र घेऊन पहिले काढलेले कंस काय केले एकमेकांना छेदले. आता या दोन कंसाच्या छेदन बिंदूतून जाणारा आपण काय करू रेषाखंड काढू. तो रेषाखंड या पद्धतीने येईल. हा लंबदुभाजक आपण काढला तो ईबी ला एफ मध्ये छेदतो. त्यामुळे ईबी चे दोन समान भाग होतात कारण तो काय आहे लंबदुभाजक आहे. आता हा जो लंबदुभाजक आहे तो सी ला ज्या बिंदू मध्ये छेदतो तो आपला काय असणार आहे ए हा बिंदू निश्चित झालेला आहे. नंतर आपण काय करू ए बी हे अंतर जोडू. म्हणजे ए हा बिंदू रेषाखंडाच्या अंत्यबिंदू पासून कसा आहे समान अंतरावर आहे. या पद्धतीने आपल्याला त्रिकोण ए बी सी हा त्रिकोण मिळाला की ज्यामध्ये कोण ए सी बी बरोबर 45 अंश बी सी बरोबर 5.2 सेमी आणि ए बी अधिक ए सी हे अंतर किती आहे 6.8 सेंटीमीटर आहे. किंवा त्या त्रिकोणाची परिमिती किती आहे 12 सेंटीमीटर आहे.